नमस्कार, मी राजश्री भिसे. पु ल देशपांडे लिखित परोपकारी गंपू हे व्यक्तिचित्र मी आपल्यासमोर सादर करत आहे. परोपकारी गंपू. गंपू जन्माला आला तो हितचिंतक म्हणूनच. मला खात्री आहे की जन्माला येणारा प्रत्येक जीव भोकांड पसरून येतो, पण गंपूने जन्मल्याबरोबर आईला नसले तरी सुईणीला तरी नक्की विचारले असेल, कसं काय गोपिकाबाई, तब्येत ठीक आहे ना. तुकाराम धंद्याबिंद्याचे पार वाटोळे झाल्यावर तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता म्हणाला असेल, पण गंपू जन्माला आला तोच उपकारापुरता आला. केवळ आईची वात्सल्य भावना तृप्त करणे आणि वडिलांना वारसाची सोय करणे ह्या पलीकडे गंपूचा जन्माला येण्यात देखील दुसरा कोणताही हेतू नसावा. इतका उपकारी पुरुष यापूर्वी भूतलावर नांदला असेल की नाही देव जाणे. गंपू कपडे शिवून घालतो ते केवळ बाबूराव शिंप्याचा धंदा चालावा म्हणून, जेवतो किराणा भुसार दुकानदारांवर उपकार म्हणून, सरकारी कचेरीत नोकरी करतो पंचवार्षिक योजना यशस्वी व्हावी म्हणून, शाळा कॉलेजात देखील मास्तरा प्रोफेसरांची चूल पेटावी म्हणून गंपूने इतरांपेक्षा चांगला भक्कम तळ दिला होता, आणि शेवटी लग्न केले ते देखील सासऱ्याचा एक नवमांश भार उतरावा म्हणून. खुद्द गंपूच लग्नाची आमंत्रण पत्रिका घेऊन आला तो हेच सांगत. नऊ मुली रे त्या अण्णासाहेबाला, दिवस हे असे. त्यातून भोर संस्थानात खासगीकडे होता, तिथून रिटायर झाला, त्यात काय शिल्लक असणार. तशी मला जिमखान्यावरच्या काथ्यावाल्या कुरुळकरांची एकुलती एक मुलगी सांगून आली होती, घर जावई प्लस काथ्याच्या धंद्यात पार्टनरशिप. पण मला पटलं नाही. बरं, ती कुरुळकरांची मुलगी दिसायलाही खूप गोरी होती, पण मला ते रॉंग वाटलं. ही मुलगी काळी आहे आय ऍडमिट, पण रूपावर काय आहे. मी विचार केला, आपल्या हातून जर एखाद्याचा भार हलका होत असेल तर का करू नये, काय वहिनी. मग वहिनींनी गंपू भाऊजीस अनुकूल मत दिले. शाळेपासून मी आणि गंपू बरोबर होतो. परोपकार हा बालपणापासूनच त्याच्यात मुरलेला. एक वेळ दत्ताच्या आसपास कुत्री नसतील पण गंपूच्या हातात स्वतः केरीस इतरांच्या पिशव्या नाहीत हे घडलेच नाही. कुणाच्या बाळंतविड्याची तयारी करण्यापासून ते अखेरची सामग्री आणण्यापर्यंतचे कार्य एकाच उत्साहात करण्याचे कसब असलेला गंपू खेरीज अन्य प्राणी माझ्या तरी पाहण्यात नाही. आपल्याला अनेक विषयात उत्कृष्ट गती आहे याची गंपूला अकारण खात्री आहे. कुणाशीही बोलायला त्याला परिचयविधीचा उपचार लागत नाही. एका सर्वमान्य पुढाऱ्याला हल्ली तुमची भाषणं पूर्वीपेक्षा बरी होतात हे तो पुढारी लहानपणी गंपूच्या घरी पाणक्या असल्याच्या अधिकारवाणीने गंपूने ऐकवले. त्याबद्दल आम्ही त्याला नंतर फैलावर घेतल्यानंतर गंपूचे एक्सप्लेनेशन असे, हे पहा आम्ही त्याच्या व्याख्यानाला गेलो नाही तर तो पुढारी राहणार आहे का. वी आर अ पार्ट अँड पार्सल ऑफिस पुढारीपणा. द्वैभाषिक इंग्रजी बोलण्यात तर गंपूचे तोंड धरणे अशक्य. अरे म्हणजे काय, तू त्याला जाऊन शाबासकी द्यायची. मग काय, शॅल आय नॉट टेल हिम की बुवा धिस इज वॉट आय फील. कमाल आहे तुमची. एकूण कुठल्याच विषयात काहीही न कळता प्रचंड आत्मविश्वास ह्या एकमेव भांडवलावर त्याचा उत्साह टिकून आहे. सायकलीला शेजाऱ्यांच्या सहा पिशव्या लटकलेल्या असल्या तरी त्यांनी आणायला सांगितलेल्या वस्तूस गंपू आणतो हा भरोसा नाही. मंडईतून मटार आणायला सांगितला तर गवार आणायची, आणि गवार ही मटारपेक्षा अधिक प्रोटीन युक्त कशी आहे हे सिद्ध करायचे हे त्याचे कार्य वर्षानुवर्ष चालू आहे. पुराणात जसा काही देवांना चिरतारुण्याचा वर आहे तसा गंपूला चिरप्रसन्नतेचा वर आहे. त्याचा ती देवदत्त प्रसन्न मुद्रा घेऊन सर्वत्र संचार आहे, कारण प्रत्येक मिरवणुकीत भाग घेणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे अशी त्याने मनाशी खूणगाठ बांधून ठेवली आहे. जनाजा असो, तिरडी असो किंवा शवपेटिका असो, गंपूला सारखीच आपुलकी वाटते. या क्षेत्रात तर त्याची गती विशेष आहे. शेवटल्या वस्तूंची खरेदी करताना देखील घासाघीस करून हातातल्या अंगठीने मडके वाजवून घेणारा महाभाग हा एवढाच. नेहमीच्या गिराईकाला बनवू नका मिस्टर हे वाक्य गंपू खेरीज इतर कुणाच्याही तोंडून त्या दुकानदाराने कधीच ऐकले नसेल. अगदी लहानपणापासूनच स्वतःच्या वडिलांवर गंपूने एक विलक्षण वचक बसवला होता. पितृसेवेने तर म्हातारा जेरीला आला होता.
पुढल्या वर्षी 61 साजरी करतोय. कोणाची? बापाची. कशाबद्दल? कशाबद्दल? व्हॉट अ क्वेश्चन. 61 कशाबद्दल? अरे पण तुझे वडील काय पुढारी आहेत? नॉन सेन्स. 61 वर्ष काय पुढाऱ्यालाच लागावं? आमच्या बापाला लागू नये. ह्या युक्तिवादाला माझ्यापाशी तरी काही उत्तर नव्हते. आणि बाप गयावया करीत असता गंपूने ब्राह्मण कार्यालय भाड्याने घेऊन 61 साजरी केली. त्या दिवशी समाजात गंपूचे स्थान काय आहे हे मला कळले. जवळजवळ 200 पान उठले होते. गंपूच्या ऑर्गनायझेशनला तोड नव्हती. बापावर शुभचिंतनपर कविता लिहिणारा कवी देखील त्याने मिळवला होता. कुटुंबातली सारी माणसे गोळा केली होती. सनई चौघडा लावला होता. त्यांना शास्त्रोक्त राग वाजवण्याची तंबी दिली होती. एका कोचावर म्हातारा म्हातारीला बसवून पुण्यातल्या 10-12 वक्त्यांची भाषणे देखील त्याने घडवून आणली. आणि शेवटी गंपू उभा राहिला. आपल्या खड्या आवाजात त्याने आपल्या बायकोला पंचारती आणायला सांगितले. 61 निरांजनांनी आपल्या आईबापांना 5-7 सुवासिनींना पकडून ओवाळायला लावले. आणि हा कार्यक्रम संपल्यावर काही मंडळींनी आहेर केले. त्यात देखील धोतराचे पान देणाऱ्या गृहस्थाला, एवढ्या किमतीत मी तुम्हाला झक्कास धोतर आणून दिलं असतं, हे कुठून आणलं, असं तो म्हणालाच. जोगळेकर मंडळींकडून आहेर करणारे गृहस्थ बिचारे बावरून म्हणाले, जोगळेकर मंडळी म्हणजे एक नंबरचा लुच्चा. पुढच्या खेपेला मला सांगा, सूरजमलन सणशिवाय धोतर घेऊ नका. वास्तविक हा सल्ला द्यायचे ते ठिकाण नव्हते, पण गंपूला सल्ला द्यायला स्थळ काळाचा विचार करावा लागत नाही. सरते शेवटी गंपूने आपला बाप या विषयावर समारोपाचे भाषण करून, आजचे माझे यश हे केवळ ह्या बापामुळे आहे असे म्हणून भर मांडवात सर्वांसमोर बापाला साष्टांग नमस्कार घालून शतायुषी व्हा असा आशीर्वाद दिला. आजचे माझे यश या शब्दांचा मला अजूनही अर्थ कळला नाही, पण जीवनात आपण कमालीचे यशस्वी आहोत हाच मुळी गंपूच्या यशाचा पाया आहे. धन्यवाद.